हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आय होप यू आर वेल अँड फिट. मला असं वाटतं तुम्ही सगळेजण चांगले असाल, फिट असाल. तर मित्रांनो, आपण सायन्सचे लेसन नंबर 13 पर्यंत सर्व लेसन्स आणि त्याचे एक्झरसाइज आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आज आपण चॅप्टर 14 सुरू करणार आहोत की ज्याचं नाव आहे लाईट अँड फॉर्मेशन ऑफ शॅडोज. लाईट अँड द फॉर्मेशन ऑफ शॅडोज म्हणजे प्रकाश आणि छाया निर्मिती असा त्याचा अर्थ होतो. शॅडो म्हणजे तुम्ही रस्त्याने चालताना, प्रकाशातून चालताना तुमची सावली पडलेली असते, है की नाही? ती सुद्धा एक प्रकारची तुमची शॅडो म्हणजेच सावली असते. तिलाच विज्ञानाच्या भाषेत छाया असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, आता लेसनला सुरुवात करूया. या ठिकाणी म्हटलेलं आहे कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? हो, आपण सगळंच सांगू शकतो. आपल्याला येत नाही का अशी कुठलीच गोष्ट नाहीये. आणि सायन्स म्हणाल तर सायन्स काहीच अवघड नाहीये. आता या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे काय, कोणता आहे पहा. मी त्याला बॉक्स करतोय. कॅन वी सी एनिथिंग इन टोटल डार्कनेस, आपल्याला गडद अंधारामध्ये काही दिसू शकतं का? तर मित्रांनो, याचा आन्सर आहे नो. कारण की आपल्याला गडद अंधार असेल तर काहीच दिसणार नाही, सगळीकडे काळं कुट्ट दिसेल, है की नाही? म्हणून याचा आन्सर काय असणार आहे, नो. आपल्याला काळ्या कुट्ट अंधारामध्ये, गडद अंधारामध्ये काहीच दिसू शकत नाही. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2, व्हॉट हेल्प्स अस टू सी द ऑब्जेक्ट्स अराउंड अस, आपल्याला आजूबाजूच्या वस्तू कशामुळे दिसतात? आपल्याला आजूबाजूच्या वस्तू दिसण्यासाठी कशाची मदत होते, कोणाची मदत होते? तर मित्रांनो, लाईट हेल्प्स अस टू सी द ऑब्जेक्ट अराउंड अस, आपल्याला आजूबाजूच्या वस्तू दिसण्यासाठी प्रकाशाची मदत होत असते. बरोबर, प्रकाश नसेल तर आपल्याला आजूबाजूच्या वस्तू दिसत नाहीत. पुढे पाहूया क्वेश्चन नंबर 3, व्हॉट डज द लाईट इन इच वन ऑफ द पिक्चर्स ओरिजिनेट फ्रॉम. या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिलेले आहेत, ते चित्र पाहूया आणि त्यातून जो लाईट आलेला आहे तो कुठून आलेला आहे ते पाहूया आपण. बरोबर, आता कुठून आलेला आहे लाईट पाहूया. आता या ठिकाणी बाण दाखवला, त्या चित्रामध्ये प्रकाश आलेला आहे. तो प्रकाश कुठून आलेला आहे मित्रांनो? या ठिकाणी दिस लाईट इज ओरिजिनेट फ्रॉम द सन, सूर्यापासून आलेला आहे. बरोबर, तर या ठिकाणी बाण दाखवतोय मी त्याच्या शेजारच्या चित्रामध्ये. त्या ठिकाणी लाईट आलेला आहे, उजेड पडलेला आहे. पण तो कशामुळे पडलेला आहे मित्रांनो उजेड? फ्रॉम इलेक्ट्रिक बल्ब, दिस इज द सोर्स ऑफ लाईट. म्हणजे तो जो बल्ब आहे तो कशातून, त्याच्यातून जो प्रकाश पसरलेला आहे. या ठिकाणी पुन्हा तिसऱ्या चित्रामध्ये बाण दाखवतोय. या ठिकाणी काजवा आहे मित्रांनो, काजवा, त्याला फायर फ्लाय म्हणतात, जुगनू, है की नाही? तो सुद्धा प्रकाश देत असते. आणि हे शेवटचं चित्र आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कॅन्डल दिसतीये, मेणबत्ती. हे या वस्तूंपासून आपल्याला लाईट मिळालेली आहे या चित्रांमध्ये. आता पुढे पाहूया. द ऑब्जेक्ट ऑर मटेरियल विच एमिट लाईट, मिनिंग दोज विच देमसेल्स आर सोर्स ऑफ लाईट, आर कॉल्ड ल्युमिनस ऑब्जेक्ट ऑर मटेरियल्स. पहा, ज्या वस्तू प्रकाश बाहेर टाकतात किंवा प्रकाशाचा स्रोत असतात त्यांना दीप्तिमान पदार्थ म्हणतात. ज्या वस्तू प्रकाश बाहेर टाकतात त्यांना ल्युमिनस ऑब्जेक्ट म्हणतात. लक्षात ठेवा, ही डेफिनेशन आहे ल्युमिनस ऑब्जेक्टची. कोणती डेफिनेशन आहे? द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स विच एमिट लाईट, मिनिंग दोज विच देमसेल्स आर अ सोर्स ऑफ लाईट, आर कॉल्ड ल्युमिनस ऑब्जेक्ट. म्हणजे जे पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात त्याला ल्युमिनस मटेरियल म्हणतात. काय म्हणतात? ल्युमिनस म्हणजे दीप्तिमान पदार्थ. म्हणजे आपण या चित्रामध्ये पाहिलेला सन, सूर्य, या चित्रामध्ये पाहिलेला इलेक्ट्रिक बल्ब, है की नाही? हे काय आहेत मित्रांनो? दे आर द ल्युमिनस ऑब्जेक्ट, म्हणजे दीप्तिमान पदार्थ आहेत. पण मित्रांनो, पुढे पाहूया काय म्हटले ते. द इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डिटरमाइन बाय द एक्सटेंट टू विच द ऑब्जेक्ट इमिट लाईट. फॉर एक्झाम्पल, द लाईट इमिटेड बाय अन इलेक्ट्रिक टॉर्च इज मोर इंटेन्स दॅन दॅट ऑब्टेन फ्रॉम द कॅन्डल. म्हणजे प्रकाशाची तीव्रता जी आहे त्या त्याच्या स्रोतावर अवलंबून आहे, की ज्या वस्तूमधून तो प्रकाश बाहेर पडतोय त्याच्यावर. मग या ठिकाणी इलेक्ट्रिक टॉर्च, इलेक्ट्रिक टॉर्च मधून जो येणारा प्रकाश आहे तो मोर इंटेन्स, म्हणजे जास्त तीव्र असणार आहे. कशापेक्षा? कॅन्डलपेक्षा, है की नाही? म्हणजे त्या वस्तूवर अवलंबून आहे त्या प्रकाशाची तीव्रता. पुढे म्हटलेलं आहे, द ऑब्जेक्ट ऑर मटेरियल्स आर दोज नॉट सोर्सेस ऑफ लाईट देमसेल्स आर कॉल्ड नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट ऑर मटेरियल्स.
आपण लुमिनस ऑब्जेक्ट म्हणजे काय पाहिलं की जे पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात ते प्रकाशाचे सोर्स असतात त्यांना लुमिनस म्हणतात. लाकूड पाहिले तुम्ही, लाकूड लाकडातून लाईट बाहेर पडते का? नाही. म्हणजे तो काय झाला? नॉन लुमिनस ऑब्जेक्ट, दीप्तिहीन पदार्थ. दगडातून लाईट बाहेर पडते का? नाही. मग तो काय झाला? नॉन लुमिनस ऑब्जेक्ट. कापसातून लाईट बाहेर पडते का? नाही. तो काय झाला? नॉन लुमिनस ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी लुमिनस ऑब्जेक्ट आपण जर एक्झाम्पल घेतले लुमिनस ऑब्जेक्टचे, तर त्या ठिकाणी सन म्हणजे सूर्य, कॅन्डल असेल, इलेक्ट्रिक बल्ब असेल, इलेक्ट्रिक टॉर्च असेल, हे लुमिनस, आणि ज्याच्यातून लाईट बाहेर पडत नाही ते नॉन लुमिनस. पुढे सम मॅनमेड ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल ऑल्सो एमिट लाईट, दीज आर कॉल्ड आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाईट. आता त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नॅचरल सोर्सेस आणि आर्टिफिशियल सोर्सेस असे दोन सोर्सेस आहेत लाईटचे. नॅचरल म्हणजे सूर्य नॅचरली आपल्याला लाईट देतो सन, बरोबर की नाही? म्हणून तो काय झाला? नॅचरल सोर्स ऑफ लाईट. फायरफ्लाय नेचरमध्ये अवेलेबल आहे, तो आपल्याला काय झाला मग? नॅचरल सोर्स ऑफ लाईट, बरोबर की नाही? पण माणसाने तयार केलेला इलेक्ट्रिक बल्ब तो मॅनमेड आहे. मॅनमेड म्हणजेच काय मित्रांनो, लक्षात ठेवा या ठिकाणी वर्ड आहे आर्टिफिशियल. कोणता वर्ड आहे? आर्टिफिशियल म्हणजेच मॅनमेड. माणसाने तयार केलेले आहेत त्याला आर्टिफिशियल म्हणायचं. जे आपोआप प्रकाश येतात नेचर नैसर्गिकरित्या प्रकाश येतात त्याला म्हणायचं नॅचरल सोर्सेस. द सन इज द मेन नॅचरल सोर्स ऑफ लाईट. सूर्य हा ऊर्जेचा मेन मुख्य असा प्रकाशाचा स्रोत आहे. अदर स्टार सीन इन द नाईट स्काय, बाकीचे सुद्धा जे तारे आहेत ते स्वतःहून प्रकाश देतात नॅचरली, ते सुद्धा नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट आहेत. फायरफ्लाईज आहेत, सम अँगलर फिश एज वेल एज हनी मशरूम सुद्धा जे आहे ते सुद्धा नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट आहेत, ते सुद्धा आपल्याला लाईट देत असतात. अशा पद्धतीने मित्रांनो आपण काय पाहिलं आज? लुमिनस ऑब्जेक्ट, नॉन लुमिनस ऑब्जेक्ट, म्हणजे जे प्रकाश देतात त्याला लुमिनस ऑब्जेक्ट म्हणायचं, जे प्रकाश ज्याच्यातून बाहेर पडत नाहीत, जे प्रकाशचे स्रोत नाहीत त्याला नॉन लुमिनस म्हणायचं. जे लाईटचे सोर्सेस आहेत माणसाने तयार केलेले त्याला आर्टिफिशियल सोर्सेस म्हणायचं. जे सोर्सेस नॅचरली अवेलेबल आहेत लाईटचे सोर्सेस जे आहेत त्याला नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट म्हणायचं. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा टॉपिक या ठिकाणी पाहिलेला आहे. अतिशय सोपा आहे लेसन. तुम्ही हा लेसन संपूर्ण समजून घेण्यासाठी याचे सगळे टॉपिक सगळे पार्ट मी जे अपलोड करणार आहे, एक 8-8, 10-10 मिनिटाचे मी व्हिडिओ अपलोड करत असतो, आणि हे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला ते पटकन कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील, पटकन समजून जाईल. आता याच्या पुढचा पार्ट असणार आहे प्रोपगेशन ऑफ लाईट, प्रकाशाचं संक्रमण. हा पार्ट सुद्धा आपण आता पुढीलच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळे व्हिडिओ सिरियली पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण लेसन समजून जाईल. त्यानंतर इमेजेस इन प्लेन मिरर, सपाट आरशामधल्या प्रतिमा दिसतील आपल्याला. पिन होल कॅमेरा कसा तयार करतात ते सुद्धा पाहणार आहे. शॅडो सावली कशी तयार होते, छाया कशी तयार होते ते सुद्धा पाहणार आहोत आपण. आणि मग हा पूर्ण लेसन असं छोट्या छोट्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. थँक्यू.